पुलिस जवानों को सिटको बेच रही महंगे मकान, नोइंबई मनसे की सिटको एमडी से मांग कीमत घटाओ। मनसे के नोइंबई शहर प्रमुख गजानन काले ने सिटको पर मकानों के बदले पुलिस जवानों से ज्यादा पैसे ऐंठने का आरोप लगाया है। एक प्रेस कॉन्फ्रेंस में गजानन काले ने कहा कि सिटको पुलिस जवानों को जो मकान बेच रही है, दरअसल वर्ष 2018 में लॉन्च 14,856 मकानों की मेगा हाउसिंग से बचे हुए घर हैं। तब उनकी कीमत 25,40,000 थी, लेकिन सिटको ने उसे बढ़ाकर 28,00,000 कर दिया है, जो 3,00,000 ज्यादा है। गजानन काले ने कहा कि कोरोना योद्धाओं को छूट देने के बजाय उनसे 3,00,000 की ज्यादा वसूली सिटको की संवेदनहीनता का सबूत देता है। उन्होंने सिटको से पुनर्विचार करने और कीमतें ठीक करने की मांग की है। महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस बांधव आणि पोलीस कुटुंबातील अनेकजणांनी आमच्या भेटी घेतल्या आणि अनेकांनी ही आमच्याकडे तक्रार केली आणि ही आमच्या बाब लक्षात आणून दिली। 2018 14,500 घरांपैकी ही घर आहे आणि 2018 या घरांची किंमत समजा उदाहरणार्थ तळोजाला 18,00,000 रुपये होती, तर आज ही 21,00,000 रुपये झालेली। इकडे मी आपल्याला विथ पुरावे सांगतोय, उदाहरणार्थ 2018 या घरांची किंमत होती सेक्टर 27 तळोजा 25,40,900। पोलिसांना ही घरं 2020 देताना ती किंमत आहे 28,44,200। याचा फरक जर आपण पाहिला तर 3,00,000 फरक आहे। ही सगळी आकडेवारी आहे, ही सगळी LIG घरांची, ही EWH घरं ज्या घरांची किंमत 2018 होती, आज 20,38,000 म्हणजे 1,85,000 अशी 2,50,000 ते 3,00,000 अशा पद्धतीने महाग करून ही घरं पोलिसांना का विकली जाते, हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा सवाल आहे। आणि पुढे जाऊन आमची मागणी आहे की आपण पोलिसांना ही घरं देताना 2018 जी किंमत आहे त्या किमतीत द्यावं। पुढे जाऊन आम्ही असं सांगतो की उलट सवलतीत आपण दिली पाहिजे ती घरं पोलिसांना देताना। एकाच बाजूला काल परवा अनिल देशमुख साहेब या खात्याचे गृहमंत्री सांगतात की आम्ही पुढे 1,00,000 घरं पोलिसांसाठी बांधणार आहोत। ही अशा पद्धतीने बांधली जाणार आहेत घरं, म्हणजे पोलिसांना देताना ती महाग करून दिली जाणार आहे। बता दें कि सिटको ने जुलाई 2020 में पुलिस कर्मियों के लिए 4,466 मकानों की स्कीम लॉन्च की थी। इनमें LIG श्रेणी के मकानों की कीमत 28,44,200 रुपये, जबकि EWS मकानों की कीमत 20,53,00,000 रखी गई थी, जो 2 से 3,00,000 ज़्यादा है। सवाल यह है कि जब ये मकान पुरानी योजना से बचे हुए हैं तब उनकी नई कीमत भला क्यों लेनी चाहिए। असं म्हणे की ही शिल्लक घर आहेत, ही घरं नव्याने 2020 बांधली गेलेली नाही, ही 2018 जी सोडत निघालेली आहे त्या सोडतीमध्ये अनेकांनी आपले डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स किंवा इलिजिबिलिटी नसल्यामुळे किंवा अटी शर्ती पूर्ण न करू शकल्यामुळे शिल्लक राहिलेली घरं जी तिथून बांधून अर्ध्यावरती आलेली होती आणि आत्ता ह्या सोडतीच्या अगोदर ती जवळपास 90% बांधून पूर्ण झालेली आहे, अशा परिस्थितीत नव्याने आपण घर देत नाही आहेत। 2018 एक पर स्क्वेअर फीट बांधकामाचा खर्च 1,200 रुपये सिडकोला आला असेल, सिडकोने ते शिरके किंवा कोणाला तरी तो दिला असेल, तर तो त्याच बांधकाम खर्चामध्ये 2020 घर देणार आहे, त्याला काय नव्याने तुम्ही 2020 बांधकाम खर्च 200 रुपये वाढून 500 रुपये वाढून देणार नाही आहेत, म्हणजे सिडकोला याच्यात तोटा नाही आहे कोणत्याही परिस्थितीत। आपण पोलिसांबद्दलची भावना आणि कृतज्ञता लक्षात घेऊन ही गोष्ट करायला पाहिजे होती। सिडको MD अत्यंत संवेदनशील आहेत, आम्ही त्यांना 14,500 लोकांच्या मुद्रांक शुल्काच्या विषयाबद्दल भेटलो होतो आणि त्यांनी त्याबद्दल आपली संवेदनशीलता दाखवली होती। आमची परत त्यांच्याकडेच मागणी आहे आणि एकनाथ शिंदे साहेब या खात्याचे मंत्री की आपण ही भावना लक्षात घेता, पोलिसांप्रती आपली कृतज्ञता दाखवून या घरांच्या किमती कमी कराव्यात। ब्युरो रिपोर्ट, TV1 India। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 India को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।